स्टुडंट, वेलकम टू माय अकॅडमी. साऊथ स्क्रीनिंग टेस्टच्या एमसीक्यू सिरीज मध्ये आपण कार्बन अँड कार्बन कंपाऊंड मधल्या आयुपीएससी नॉमिनक्लेचरचे एक्झाम्पल काही पाहिले. त्यामध्ये आपण फंक्शनल ग्रुप्सनी स्टार्ट केलं होतं. काल फंक्शनल ग्रुप्स, काल पॅसेज बेस्ड क्वेश्चन घेतले होते. आता बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 37. तर बघा, अशा टाईपचे एक क्वेश्चन आपण आधीच सॉल्व केलंय. फॉर एक्झाम्पल आपण बघू शकतो की सिग्मा आणि पाय बॉन्ड आपल्याला आयडेंटिफाय करायचे होते. टोटल नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड अँड टोटल नंबर ऑफ पाय बॉन्ड. तर आपण अशा टाईपचं क्वेश्चन आधीच एक सॉल्व केलं होतं, जसं की सायनाइड्स होते, चार सायनाइड ग्रुप होते. तर बघा, यावाल्या क्वेश्चनमध्ये आपण परत एक सिग्मा आणि पाय बॉन्ड बघणार आहेत. तर हा वाला कंपाऊंड आपण बघूया. एक बेन्झीन रिंग आहे, म्हणजे 6 कार्बन कंटेनिंग एक रिंग आहे. अल्टरनेट सिंगल आणि डबल बॉन्डेड. तर बघा, या साईडला कार्बोक्सिलिक ग्रुप आहे आणि या साईडला ओएच ग्रुप आहे. कार्बोक्सिलिक ग्रुपला जर आपण एक्सटेंड करून बघितलं म्हणजे, आता बघा, सी ओ एच लिहिताना असं लिहितो, पण ऍक्च्युअल ह्याच्यातली बॉन्डिंग कशी असते बघा, सी डबल बॉन्ड ओ आणि ओ एच. तर बघा, आपल्याला या कंपाऊंड मधले टोटल नंबर ऑफ सिग्मा आणि पाय बॉन्ड काढायचे. तर आपण बघा, 1, 2, 3 कार्बनला 3 बॉन्ड झाले, म्हणजे इथे एक हायड्रोजन आहे, परत इथे एक हायड्रोजन अटॅच आहे, इथे एक हायड्रोजन अटॅच आहे, इथे एक हायड्रोजन अटॅच आहे. आपण इथं हायड्रोजन अटॅच नसणार आहे, कारण कार्बनची व्हॅलन्सी सॅटिस्फाय झालेली आहे. ज्या ज्या पोझिशनला कार्बनची बॅलन्सी सॅटिस्फाय झालेली नाहीये, त्या त्या पोझिशनला आपण हायड्रोजन अटॅच करू शकतो. तर बघा, इथं कार्बनची बॅलन्सी 4 बॉन्ड बनवले, त्यामुळे 4 मायनस नंबर ऑफ बॉन्ड करत होतो ना आपण हायड्रोजन पुटअप करताना. तर काय करायचं, 4 मायनस नंबर ऑफ बॉन्ड केल्यानंतर 0 येतो, म्हणजे इथं हायड्रोजन अटॅच करायची गरज नाही. त्याचप्रकारे इथं पण हायड्रोजन अटॅच करायची गरज नाही आणि इथं पण हायड्रोजन अटॅच करायची गरज नाहीये. आपण बघितलं की सिग्मा बॉन्ड काय असतो, तर कुठल्याही दोन ऍटम्स मध्ये फर्स्ट जो बॉन्ड असतो तो ऍक्झियल ओव्हरलॅपिंग मुळे होतो, म्हणजे एका ऍक्सिस वर ओव्हरलॅपिंग मुळे होतो, जसं की एक्स एक्स ओव्हरलॅपिंग असते. तर हा जो बॉन्ड असतो याला म्हणायचं सिग्मा. आणि समजा वाय ऍक्सिस वरती ओव्हरलॅपिंग होत असेल तर तो असतो पाय बॉन्ड. त्यानंतर झेड ऍक्सिस वर पण ओव्हरलॅपिंग होत असेल तर तो पण पाय बॉन्ड असतो. तर कुठल्याही दोन ऍटम्स मध्ये फर्स्ट वाला बॉन्ड जो असतो तो सिग्मा बॉन्ड असतो, सेकंड वाला जो बॉन्ड असतो तो पाय बॉन्ड असतो, आणि थर्ड वाला पण बॉन्ड जो असतो पाय बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड पण पाय बॉन्ड असतो. तर आता आपण कॅल्क्युलेट करू की किती सिग्मा, म्हणजे किती सिंगल बॉन्डेड कार्बन आहेत, किती डबल बॉन्डेड ऍटम्स आहेत आणि किती ट्रिपल बॉन्डेड ऍटम्स आहेत. तर बघा, इथं पूर्ण कंपाऊंड मध्ये ट्रिपल बॉन्डेड ऍटम नाहीये, म्हणजे आता बघू सिग्मा बॉन्ड कॅल्क्युलेट करू. बघा, कार्बन आणि हायड्रोजन मधला हा फर्स्ट बॉन्ड आहे, आणि कधी पण कार्बन आणि हायड्रोजन मध्ये सिग्मा बॉन्डच असतो, कार्बन आणि हायड्रोजन मध्ये पाय बॉन्ड होऊ शकत नाही, कारण हायड्रोजन कडे एकच इलेक्ट्रॉन असतो जो सिग्मा बॉन्डिंग मध्ये गेल्यानंतर ह्या दोघांमध्ये डबल बॉन्ड फॉर्म होणार नाही. कारण आता नेक्स्ट समजा आपल्याला ओव्हरलॅपिंग करायचे, पण ह्याच्याकडे ऑर्बिटल नाहीये, हायड्रोजन हॅव ओनली 1 इलेक्ट्रॉन. सो दिस इज अ सिग्मा बॉन्ड, दिस इज ऑल्सो सिग्मा बॉन्ड, दिस इज ऑल्सो सिग्मा बॉन्ड. नंतर आता बघा, हा पण सिग्मा बॉन्ड आहे, हा पण सिग्मा आणि हा पण सिग्मा. आता बघा, आणखीन थोडस डिटेलिंग मध्ये आता आपण याला सेपरेट करून लिहूया. ऑक्सिजनला हायड्रोजन अटॅच आहे, हा पण सिग्मा बॉन्ड असतो. तर बघा, हा एक सिग्मा बॉन्ड झाला. त्यानंतर इथे एक दिसतोय आणि इथे एक दिसतोय. आता आणखीन सिग्मा बॉन्ड बघा, की कार्बन कार्बन सिग्मा बॉन्ड बघू आपण. इथं एक सिंगल बॉन्ड आहे, हा एक सिग्मा बॉन्ड, हा एक सिग्मा बॉन्ड, हा एक सिग्मा बॉन्ड. त्यानंतर हा एक सिग्मा बॉन्ड आणि हा एक सिग्मा बॉन्ड आणि ह्यातला हा सिग्मा बॉन्ड. त्यानंतर आता कार्बन ऑक्सिजन मधला फर्स्ट बॉन्ड सिग्मा असतो, सेकंड बॉन्ड पाय असतो. तर कॅल्क्युलेट करा टोटल सिग्मा बॉन्ड किती झाले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 झाले 12. त्यानंतर 13, 14, 15, 16, 17, 18 म्हणजे 18 सिग्मा बॉन्ड आहेत. आणि पाय बॉन्ड जे आहेत तर
एक सेकंड आपण परत कॅल्क्युलेट करूया. 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. सॉरी, तर 3 आणि 3 6, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. तर 16 सिग्मा बॉन्ड आहे तिथं. तर 16 सिग्मा बॉन्ड आणि पाय बॉन्ड बघा किती आहेत. तर 1, 2, 3, 1 इथला हा एक पाय बॉन्ड आहे, हा एक पाय बॉन्ड आहे आणि हा एक पाय बॉन्ड आहे आणि इथला एक पाय बॉन्ड आहे, म्हणजे 4 पाय बॉन्ड. 16 सिग्मा अँड 4 पाय बॉन्ड आर हियर. सो ऑप्शन नंबर बी इज अवर करेक्ट ऑप्शन. लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. तर बघा, प्रोपेन प्लस Cl2 गिव्ह ए प्लस बी. प्रोपेन प्लस Cl2 म्हणजे बघा, प्रोपेन काय असतो, तर प्रोप म्हणजे 3 कार्बन कंटेनिंग कंपाऊंड, 1, 2, 3. आता बघा, प्रोपेन आता इथलं व्हॅलन्सी किती, CH3, इथं किती, CH2 आणि इथं CH3. जर याच्यावर Cl2 ची ऍक्शन झाली तर प्रोडक्ट काय फॉर्म होतात, तर हा झाला प्रोपेन. आपण प्रोडक्ट बघूया याचे, प्रोपेनचे प्रोडक्ट्स बघा की एक कार्बन, CH3, CH2, CH3. त्याच्यावर जर Cl2 इन द प्रेझेन्स ऑफ सनलाईट आपण ऍड केलं, इथं ऍरो दाखवायचा आहे, इन द प्रेझेन्स ऑफ सनलाईट ज्याला आपण HNU म्हणतो, सनलाईट फोटॉन, तर 2 प्रकारचे प्रोडक्ट फॉर्म होतात. एक तर CH2 Cl CH2 CH3, एक सेकंड CH3, आणि नेक्स्ट बघा, प्लस CH3 CH Cl CH3. तर ह्या 2 प्रकारचे प्रोडक्ट फॉर्म होतात. तर ह्याला म्हणजे 1 क्लोरोप्रोपेन 2 क्लोरोप्रोपेन. तर 1 क्लोरोप्रोपेन आणि 2 क्लोरोप्रोपेन. तर हा प्रोडक्ट फॉर्म होण्याच्या माग रिझन काय आहे, तर बघा, क्लोरिनेशन किंवा सॉरी ऍडिशन ऑफ क्लोरीन इज अ ऍडिशन रिएक्शन. इट ऑलवेज ऑकर इन द प्रेझेन्स ऑफ सनलाईट ऑर फोटॉन. फोटॉन म्हणजे आपण सनलाईट पण म्हणू शकतो किंवा पॅकेट्स ऑफ एनर्जी पण म्हणू शकतो. हे ऍडिशन झाल्यानंतर फर्स्ट रिएक्शन होते क्लोरीन, क्लोरीनचा हा बॉन्ड फिशन होतं. क्लोरीन रॅडिकल म्हणतो प्लस क्लोरीन रॅडिकल म्हणतो. हा क्लोरीन रॅडिकल 2 ठिकाणी अटॅक करू शकतो, एक तर इथे अटॅक करू शकतो किंवा इथे अटॅक करू शकतो. तर या केसमध्ये बघा, तुम्हाला 11th मध्ये गेल्यानंतर ही कन्सेप्ट असेल की जो सेकंडरी कार्बो कॅटायन असतो तो जास्त स्टेबल असतो, म्हणून हा मेजर प्रोडक्ट आहे आणि हा आहे मायनर प्रोडक्ट. तर सेकंडरी कार्बो कॅटायन म्हणजे काय, तर ही रिएक्शन होताना आता इथं ऍडिशन करेल, म्हणजे आधी हायड्रोजन रिमूव्ह करायला लागेल. हायड्रोजन रिमूव्ह केल्यानंतर हा जो कार्बन आहे त्याच्यावरती जो सेकंडरी रॅडिकल जो असतो तो स्टेबल असतो रादर देन प्रायमरी. म्हणजे एंडिंगला क्लोरीन जॉईन केल्यानंतर हा कार्बन जितका स्टेबल होतो त्यापेक्षा जास्त स्टेबल ह्या स्टेटमध्ये असतो. त्यामुळं मेजर अँड मायनर प्रोडक्ट आपल्याला विचारले नाहीत, आपल्याला दोन्ही विचारले. त्यामुळं 2 क्लोरोप्रोपेन अँड 1 क्लोरोप्रोपेन इज अ करेक्ट ऑप्शन. सो लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन इज अबाउट द टाईप ऑफ रिएक्शन. CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस HCl गिव्ह CH2 CH2 Cl. तर बघा, ही जी रिएक्शन आहे, तर आपण डिटेलिंग मध्ये बघूयाची, तर कार्बन कार्बन डबल बॉन्डची रिएक्शन आहे, म्हणजे अल्किन होमोलोगस सिरीज अल्किन्सची रिएक्शन आहे ही. अल्किन्सच्या रिएक्शन मध्ये हा CH2 हा डबल बॉन्ड हा CH2 ह्याच्यावर आपण ऍड करतोय HCl बरोबर. HCl जेव्हा आपण याच्यावरती रिएक्शन करतो तर प्रोडक्ट फॉर्म होताना हा जो हायड्रोजन आणि Cl आहे हा हायड्रोजन एका कार्बनवर अटॅच होतो आणि हा क्लोरीन दुसऱ्या कार्बनवर अटॅच होतो. त्यामुळं काय होतं बघा, इथं CH3 असायला हवंय, CH3 CH2 आणि नंतर Cl. तर बघा, हायड्रोजन पण अल्किन वर ऍड झालाय
क्लोरीन पण अल्किन वर ऍड झालाय आणि डबल बॉन्ड जो आहे तो ब्रेक होऊन सिंगल बॉन्ड म्हणजे डबल बॉन्ड ब्रेक झालाय. त्यामुळं ही जी रिएक्शन असणार आहे ही रिएक्शन आपण ऍडिशन रिएक्शन म्हणू शकतो. तर बघा ऍडिशन रिएक्शनला मराठीत समावेशन अभिक्रिया म्हणतात. तर असे मराठीमधून पण ऑप्शन दिलेले असतात साऊथ स्क्रीनिंग टेस्टमध्ये, ज्यांचं जे मीडियम आहे त्या मीडियममधून आपण सॉल्व्ह करू शकतो. इवन दो क्वेश्चनचे सुद्धा मिनिंग दिलेले असतात, मी इथे ऍड केलेला नाही आहे. तर बघा क्या हा जो क्वेश्चन आहे हा आहे ऍडिशन रिएक्शनचा क्वेश्चन. तर दिस टाईप ऑफ रिएक्शन इज नोन एज ऍडिशन रिएक्शन. तर ह्या चार टाईप्स ऑफ रिएक्शन आहे. तर ह्यापैकी पण क्वेश्चन येऊ शकतात जे कार्बन कंपाऊंड रिएक्शन दाखवतात. मोस्टली अल्किन्स अंडर गो ऍडिशन रिएक्शन. अल्किन्स जे असतात ते डबल बॉन्ड ब्रेक करण्याची टेंडन्सी असते त्यांची, बिकॉज कार्बन कार्बन डबल बॉन्ड इज लेस स्टेबल दॅन कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. सो इलेक्ट्रॉनची दोन कार्बनमध्ये डेन्सिटी वाढते. इलेक्ट्रॉनची डेन्सिटी वाढल्यामुळे इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन रिपल्शन होतं, त्यामुळं कार्बन कार्बन अल्किन्स आर लेस स्टेबल सो दे इझिली अंडर गो ॲडिशन रिएक्शन. लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा हायड्रोकार्बन टू मिथाईल ब्युटेन. टू मिथाईल ब्युटेन इज अ आयसोमर ऑफ. आता बघा टू मिथाईल ब्युटेनचं स्ट्रक्चर काय असतं, ब्युटेन म्हणले कार्बन कार्बन एक सेकंड कार्बन अटॅच टू कार्बन अटॅच टू कार्बन टू द नेक्स्ट कार्बन ब्युटेन. आता सेकंड पोझिशनला मिथाईल म्हणले तर आपण हायड्रोजन सॅटिस्फाय करून घेऊ, ॲडिशन ऑफ हायड्रोजन. आता हा झाला टू मिथाईल ब्युटेन. तर ह्याचा आयसोमर कुठला, तर बघा आयसोमर्स आपण बघू शकतो. तर याचं एन पेंटेन. बघा आयसोमर्स म्हणजे काय, तर आता हा इथं जे ऑप्शन दिले त्यामध्ये आपण एक एकचं स्ट्रक्चर ड्रॉ करून आयडेंटिफाय करू. एन पेंटेन म्हणजे काय, एन पेंटेन म्हणजे एन जिथं जिथं असतं तिथं स्ट्रेट चेन आहे समजायचं. एन म्हणजे नायट्रोजन नाही आहे, स्ट्रेट चेन आहे. एन म्हणजे स्ट्रेट कंपाऊंड. हा जसा ब्रांच कंपाऊंड आहे तसा स्ट्रेट चेन कंपाऊंड म्हणजे आपल्याला पेंटेन दाखवायचे. कार्बन कार्बनची पाच कार्बनची रिंग आहे. एन ब्युटेन म्हणजे कार्बन कार्बन चार कार्बन. प्रोपेन प्रोपेन म्हणजे एक दोन तीन. आणि आयसोब्युटेन आयसोब्युटेनचं स्ट्रक्चर इथं खाली ड्रॉ करू आपण. आयसोब्युटेन बघा आयसोब्युटेनचं स्ट्रक्चर असत एक. तर जेव्हा आपण आयसोमेरिझम बघतो, आपला ओरिजिनल कंपाऊंड आहे हा, जेव्हा आपण आयसोमेरिझम स्टडी करतो ना तेव्हा जनरल फॉर्म्युला सेम पाहिजे, म्हणजे नंबर ऑफ कार्बन सेम पाहिजे, फक्त त्याची अरेंजमेंट डिफरंट असली पाहिजे, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम पाहिजे. तर आपण बघू शकतो की नंबर ऑफ कार्बन, आता आयसोमर्स आहे याचा आयसोमर विचारलाय ना, तर याच्या जितकी कार्बन आहेत तितकीच आयसोमरमध्ये कार्बन पाहिजे. तर बघा टोटल कार्बन्स बघायचे, वन इकडे बघा वन टू थ्री फोर फाय, म्हणजे टोटल कार्बन किती आहेत पाच. तर बघा ह्या कंपाऊंडमध्ये पाच कार्बन आहेत, याच्यात चार आहेत, याच्यात तीन आहेत आणि याच्यात पण चार आहेत. तर आयसोमर्स म्हणजे सेम नंबर ऑफ कार्बन आणि सेम नंबर ऑफ हायड्रोजन हवे. तर कार्बन तर फर्स्ट कंपाऊंडमध्ये पाच झाले, आता हायड्रोजन बघू आपण. आता कॅल्क्युलेट करा तुम्ही, तीन आणि तीन सहा, सात आठ नऊ दहा अकरा बारा. आणि याच्यामध्ये किती आहे, तीन आणि तीन सहा तीन नऊ दहा अकरा आणि एक बारा, म्हणजे C5H12 हा जनरल फॉर्म्युला आपल्याला ह्याच्यापैकी कोणाच आहे बघायचे. तर C5H12 हा जनरल फॉर्म्युला आहे एन पेंटेनचा, जो टू मिथाईल ब्युटेन म्हणजे आयसोपेंटेन. तर ह्याचा हे स्ट्रक्चरल आयसोमर आहे, स्ट्रक्चरल नाही चेन आयसोमर आहे, कारण ब्रँचिंगमध्ये चेनमध्ये चेन झाले. ही चार कार्बन कंटेनिंग चेन आहे आणि ह्याचे ही पाच कार्बन कंटेनिंग चेन आहे आणि ही स्ट्रेट चेन आहे आणि ही आहे ब्रँच चेन, म्हणजे ह्याला आपण आयसोमर्स म्हणू शकतो. तर ऑप्शन नंबर ए इज अवर करेक्ट ऑप्शन. अशा प्रकारचे इझी इझी क्वेश्चन असतात एक्झाममध्ये. तर बघा एकदम इझी आहे हा वाला क्वेश्चन. तर तुम्हाला फक्त फंक्शनल ग्रुप आयडेंटिफाय करता आले पाहिजेत. हा क्वेश्चन
प्रीवियस इयर असं क्वेश्चन पेपर मध्ये पण आलेला होता. तर बघा हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तर आपण बघू शकतो की तुम्हाला बरं नाही, हा ग्रुप मी ड्रॉ करून दाखवते. कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन आणि NH2. तर नायट्रोजन म्हणजे अमाइन ग्रुप असतो, पण जेव्हा सी डबल बॉन्ड ONH2 म्हणजे CONH2 असतो तर त्याला आपण अमाइड म्हणतो. जिथं NH3 ग्रुप आपण अटॅच असतो तिथं अमाइन, NH2 सॉरी तर अमाइन होतं, पण अमाइन इथं कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन पण आहे तर याला अमाइड म्हणेल. NH2 जर असेल तर अमाइन आणि CONH2 जर असेल तर अमाइड. अमाइड अमाइड हा फंक्शनल ग्रुप आहे. तर इथं अमाइन पण दिले, अमाइड पण दिले, तर अमाइड म्हणजे CONH2 आणि इकडं R. इथं पण RNH2 जर असेल तर अमाइन म्हणायचं. कार्बोक्सिलिक ऍसिड तर माहिती RCOOH आणि किटोन तर असतो RC डबल बॉन्ड OR. तर तुम्हाला फंक्शनल ग्रुप आयडेंटिफाय करता आले पाहिजे बेस्ड अपॉन देअर स्ट्रक्चर. तर आपण बघू शकतो की हा आहे अमाइड ग्रुप. तर ऑप्शन नंबर ए इज अवर करेक्ट ऑप्शन. तर बघा लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन बघा, सिमिलर टाइप ऑफ क्वेश्चन आहे IUPAC नॉमेनक्लेचर वरचा. तर बघा हा ब्रांच चेन कंपाऊंड दिलाय. तर आपण फर्स्ट नॉमेनक्लेचर IUPAC नॉमेनक्लेचर देताना फर्स्ट आपण काय करायचं, इकडे साईडला एक रूल लिहून ठेवू आपण की प्रीफिक्स प्लस रूट वर्ड प्लस सफिक्स. सफिक्स मध्ये पण दोन टाइप्स असतात, पण बघा इथं कुठलाही फंक्शनल ग्रुप नसल्यामुळे आपण एकच सफिक्स घेणार. तर फर्स्ट रूल ऑफ नॉमेनक्लेचर काय म्हणतो, तर आयडेंटिफाय द पॅरेंट चेन. पॅरेंट चेन कुठली, तर लार्जेस्ट नंबर ऑफ कार्बन ऍटम असलेली चेन किंवा फंक्शनल ग्रुप असलेली चेन. इथं फंक्शनल ग्रुप नाही आहे त्यामुळं ज्या चेनमध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ कार्बन ऍटम्स असतील ती लॉंगेस्ट चेन. तर आपण बघू शकतो पॅरेंट चेन अशी जर घेतली आपण, एकतर ही आहे, आणखीन एक टाईप चेन होऊ शकते. तर बघा मॅक्झिमम नंबर ऑफ कार्बन ऍटम्स कुठल्या चेनमध्ये येतात ती लॉंगेस्ट चेन झाली. तर बघा आपण बघू शकतो की 1 2 3 4 5 6 7 8 आणि यामध्ये कुठली किती आहेत बघा 1 2 3 4 5 6 7 म्हणजे आपली पॅरेंट चेन कुठली असणार आहे, तर ब्ल्यू कलरवाली आपली पॅरेंट चेन असणार आहे. तर आपण पॅरेंट चेन ला असं बॉक्स करून घ्यायचं म्हणजे आपल्याला सबस्टिट्युएंट करतील. तर पॅरेंट चेनला अटॅच असलेले जे काही कंपोनेंट असतात त्याला आपण म्हणू शकतो की सबस्टिट्युएंट, त्यालाच आपण प्रिफिक्स म्हणून नाव देतो. तर पॅरेंट चेनला जितके काही ग्रुप्स अटॅच असतील त्याला आपण सबस्टिट्युएंट ग्रुप म्हणायचं आणि त्याला आपल्या नॉमेनक्लेचरमध्ये सगळ्यात पहिले नाव द्यायचं ऍज अ प्रिफिक्स. तर बघा हा एक आहे, हा सबस्टिट्युएंट, हा सबस्टिट्युएंट, हा सबस्टिट्युएंट. तरी एक एक कार्बन कंटेनिंग सबस्टिट्युएंटला मिथाईल ग्रुप म्हणतात म्हणतात आणि जर दोन कार्बन सबस्टिट्युएंट असेल तर इथाईल ग्रुप म्हणायचं. तर इथाईल आणि मिथाईलमध्ये दोन सबस्टिट्युएंट आहेत, बरोबर आहे. प्रिफिक्सचं नॉमेनक्लेचर देताना आपण काय करतो की प्रिफिक्सचं नॉमेन प्रिफिक्सचं नॉमेनक्लेचर देताना आपण काय करतो की ज्या अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार देतो म्हणजे मिथाईल म्हणजे M आणि इथाईल म्हणजे E, तर M आणि E मध्ये अल्फाबेटिकली E कम फर्स्ट, सो प्रिफिक्स मध्ये E फर्स्ट देता. आता बघा आपण नॉमेनक्लेचर देताना दोन साईडनी नंबरिंग देऊ शकतो, एक तर लेफ्ट टू राईट म्हणजे 1 2 3 4 5 6. एक सेकंड, एक कार्बन मिस झाला आपला. हा 1 2 3 4 5 6 7 आणि 8. एक तर अशी नंबरिंग देऊ शकतो किंवा आपण उलटी नंबरिंग देऊ शकतो, 1 2 3 4 5 6. बरं एक राहिला, एक मिनिट. हा 5 6 7 8. तर ह्या दोन टाईपने आपण नंबरिंग देऊ शकतो. नंबरिंग कुठल्या साईडने, ह्या साईडने जर नंबरिंग दिली
तर 2, 3, 4 हा मिथाइलिन प्लस 5 इथाइलिन आणि इकडून जर नंबरिंग नेली तर बघा 4 इथाइल प्लस 5, 6, 7 तर अशी नंबरिंग येईल. तर लोवेस्ट टर्म रूलनुसार जिकडून आपले सबस्टिट्युएंटची पोझिशनची ॲडिशन कमी होईल त्या साईडनं नंबरिंग प्रिफर करायची. म्हणजे बघा आपल्या सबस्टिट्युएंट ग्रुपची जी 2+3+4+5 इज लेस दॅन 4+5+6+7 सो दिस नंबरिंग इज प्रिफर्ड ओवर हिअर. सो बघा आपण नंबरिंग देताना या साईडनी नंबरिंग देणार आहे 5, 6, 7, 8. तर बघा इथाइलची पोझिशन पहिली डिनोट करायची कारण ई हा अल्फाबेटिकली आधी येतो. त्यानंतर 5 इथाइल आता बघा 2, 3, 4 ट्राय मिथाइल. आता बघा चेन किती आहे 8 कार्बनची. प्रिफिक्स झालं आपलं द रूट वर्ड. बघा 8 कार्बनची जर चेन असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो ऑक्टेन. आणि सिंगल बॉन्ड असेल ऑक्ट म्हणजे 8 कार्बनचा रूट वर्ड आणि सफिक्स देताना कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असल्यामुळं एन देणार आपण. तर ह्याचं नाव हे आहे काय आहे तर बघा 5 इथाइल 2, 3, 4 ट्राय मिथाइल ऑक्टेन. तर ऑप्शन नंबर कुठलं बरोबर आहे बघा 5 इथाइल 2, 3, 4 ट्राय मिथाइल ऑक्टेन तर दिस इज करेक्ट ऑप्शन. ऑप्शन नंबर बी इज अवर करेक्ट ऑप्शन. या प्रकारे नॉमिनक्लेचर देताना प्रत्येक रूल लक्षात घेऊनच नॉमिनक्लेचर दिलं पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन तर आयडेंटिफाय द फंक्शनल ग्रुप्स इन द फॉलोइंग कंपाऊंड. तर हा जो कंपाऊंड आहे ह्याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप्स इन द सेन्स हायड्रोजन. फंक्शनल ग्रुपचं कालच आपण बघितलंय की हायड्रोजन द ग्रुप किंवा हेट्रो ॲटम अटॅच टू द हायड्रोकार्बन बाय रिमुव्हिंग किंवा ॲज अ सबस्टिट्युएंट ऑफ वन ऑफ द हायड्रोजन इन द हायड्रोकार्बन चेन. तर बघा C(OH)CH3 आणि इथं आहे ॲरोमॅटिक रिंग. ॲरोमॅटिक रिंग म्हणजे कार्बन ॲरोमॅटिक रिंग म्हणजे अल्टरनेट कार्बन कार्बन सिंगल आणि डबल बॉन्ड. तर बघा एक तर आपण बघू शकतो की NH2 म्हणजे RNH2 हा एक फंक्शनल ग्रुप आहे. इथे एक फंक्शनल ग्रुप आहे ज्याला आपण RC(OR) म्हणू शकतो कारण बघा ह्या साईडनं पण आर ग्रुप अटॅच आहे ह्या साईडनं पण आर ग्रुप अटॅच आहे. आणि ही हे जे अल्टरनेटिंग डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड आहे त्यांना आपण ॲरोमॅटिक रिंग म्हणू शकतो. तर बघा कुठले फंक्शनल ग्रुप आहे तर हा अमाईन ग्रुप आहे. अमाईड ग्रुप नाही आहे कारण कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन जर ह्याला अटॅच असता तर तो अमाईड झाला असता. पण इथं फक्त NH2 असल्यामुळं ह्याला अमाईन ग्रुप म्हणायचं. तर अमाईन तर हे वाले एलिमिनेट करा. नंतर हा जो RCOR ग्रुप आहे ह्याला आपण कीटोन म्हणतो. कीटोनिक ग्रुप आहे म्हणजे हे आणि हे. आता बघा कार्बन सिंगल बॉन्ड आणि अल्टरनेट डबल बॉन्ड असल्यामुळं अल्केन म्हणता येणार नाही आपल्याला. हा ॲरोमॅटिक ऑप्शन नंबर 3 हा ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे. ॲरोमॅटिक म्हणजे कार्बन 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 अल्टरनेट सिंगल आणि डबल बॉन्ड असे जे कंपाऊंड असतात ज्यामध्ये बघा कार्बन सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड म्हणजे कंटिन्युअस कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आणि डबल बॉन्ड असतील तर त्याला आपण ॲरोमॅटिक ग्रुप म्हणू शकतो. तर ऑप्शन नंबर 3 इज अवर करेक्ट ऑप्शन. लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. तर बघा अशाच काही क्वेश्चनची आपण आणखीन प्रॅक्टिस करूया. तर IUPAC नॉमिनक्लेचरवरती जितकी जास्त तुम्ही ऑर्गॅनिक कंपाऊंड्सच्या नॉमिनक्लेचरची प्रॅक्टिस कराल
तितके मॅक्झिमम नंबर ऑफ तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करता येतील आणि तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील. सिग्मा पाय बॉन्ड किंवा अल्केन अल्केन अल्काइन सिरीजमध्ये आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आणखीन थोडेसे क्वेश्चन्स घेऊया आणि नंतर आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन अल्केन अल्काइन यावरती शिफ्ट होऊया. तोपर्यंतसाठी तुम्ही प्रॅक्टिस करत राहा. थँक्यू सो मच.